आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात कुठेही गेल्यानंतर त्याने सातत्याने आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करावे. प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठतेने कार्य केल्यास आपोआपच भारतमातेची सेवा घडते, असे प्रेरणादायी उद्गार चाणक्य मंडलचे संस्थापक तथा माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले. दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुणे या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेची लेख प्रमाणपत्रांचे वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल धानोरकर, रामचंद्र जायभाये, सिमरन कौर, दीपक पोटे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तुपे, चिटणीस गणेश भोज, कार्यलक्षी संचालक नागेश नलावडे, तज्ज्ञ संचालक दीपक धुमाळ, व्यवस्थापक राजन कामठे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने व पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बोलताना धर्माधिकारी म्हणाले की आपल्याला मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांनी कधीही हुरळून जाऊ नये, डोक्यात अहंकार जाऊ देऊ नये, कारण अहंकार हे मानवाच्या अधपतनाचे मुख्य कारण आहे. तसेच एक यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी थांबू नये, तर त्यापेक्षाही जास्त यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. जीवनात कुठेही जा, परंतु आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करा. विद्यार्थ्यांनी स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य देखील जपणे गरजेचे आहे. यातूनच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी 10वी 12वी पदवी पदव्युत्तर तसेच उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या गुणवंत मुला मुलींचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसाचे वितरण करण्यात आले. पुरस्कार स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमादरम्यान अभिमान महाराष्ट्राचा हा अत्यंत आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. मी जे नेहमी म्हणतो की माझ्या सर्वात महत्वाच्या शुभेच्छा म्हणजे जीवनातलं जे आपलं क्षेत्र निवडू त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे, तर ज्याची आपापल्या ज्या क्षेत्रात वाटचाल चालू आहे तिथे त्याला त्या क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत होऊन माझे शब्द आहेत भारत मातेची सेवा करण्याचं स्वप्न, त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. शतक पूर्ती ह्या कार्यक्रमानिमित्त पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीमध्येच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार आणि 50,000 रुपये बेटी बचाव ह्याच्या अंतर्गत दिलेलं डोनेशन, यासाठी दिलेला प्रतिसाद, अविनाश धर्माधिकारी सरांनी केलेलं सुंदर मार्गदर्शन, कार्यक्रम उत्तम झाला. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बी उत्तम झाला. सर्व सभासद समाधानी आहे. धन्यवाद. मान्यवरांमध्ये आमच्या प्रिन्सिपल जनरल मॅनेजर BSNL अनिल धानोरकर होते, त्यांच्या पत्नी होत्या. त्याचप्रमाणे पोस्टल विभागाचे पोस्टमास्टर जनरल जायभाय साहेब होते. त्यानंतर सिमरन कौर म्हणून DPS होत्या. त्याचप्रमाणे दीपक भाऊ पोटे जे भारतीय जनता पक्षाचे कोथरूड विभागातले नगरसेवक आहेत, माझे चांगले मित्रही आहेत ते, तर ते देखील या कार्यक्रमात, त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम आपला होऊ शकला, कारण त्यांनी हे हॉल उपलब्ध करून दिला. ते ह्या कार्यक्रमात उपस्थित होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, तज्ज्ञ संचालक, सर्व संचालक मंडळ, संचालिका, कर्मचारी वर्ग ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.